नमस्कार मंडळी, सर्वांना गौरी गणपतीच्या शुभेच्छा। आज आपण गौरी विशेष रेसिपी पाहतोय, ते म्हणजे पहिल्याच दिवशी गौरी आगमनावेळी बनवली जाणारी भाजी भाकरी। भाजी भाकरी बनवायला खूप सोपी आहे। या दिवशी दोडका व दाण्यांची मिक्स भाजी, त्याचबरोबर शेपूची भाजी व काटभेंडी व दही भाताचा मान असतो। चला तर मग या भाज्या कशा करायच्या ते पाहूयात। सर्वात आधी येथे दोडके घेतलेले आहेत। दोडके व चवळीचे दाणे असतात, याची मिक्स भाजी आपण करणार आहोत। त्यासाठी येथे दोडका चिरून घेतलेला आहे। दोडका कोवळा असेल तर आतील भाग काढायची गरज नाही, व जे वर या शिरा असतात या काढलेले आहेत चाकूच्या किंवा विळीच्या साह्याने व चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर येथे चवळीच्या कोवळ्या शेंगा असतात, त्याचे दाणे घेतलेले आहेत। याच्याऐवजी तुम्ही अडीच मासा किंवा घेवड्याचे दाणेही घेऊ शकता। आता येथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूयात। तेलाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल। तेल कढल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे। एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। छान असं 2 मिनिट याला परतून घ्यायचं। 2 मिनिटानंतर आता आपण बारीक कट केलेला दोडका घालणार आहे व यालाही परतून घेणार आहे। 3 मिनिटभर तरी दोडक्याला छान असं भाजू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, नाहीतर कांदा करपू शकतो। यामध्ये मीठ आत्ताच घातलेलं आहे, म्हणजे भाजण्याची प्रोसेस झटपट होते। सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली लागू शकतं। थोड्या वेळानंतर पाहू शकता दोडक्याचा कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण चवळीचे दाणे आहेत हे घालणार आहे। याच्याऐवजी तुम्ही श्रावण घेवड्याचे दाणेही वापरू शकता, किंवा खुटावडा असतो त्याचे दाणे घातलेत तरी चालतात, किंवा फक्त प्लेन दोडका केला तरी चालतो। याला छान असं मिक्स करून घेऊया। हे जे चवळीचे दाणे आहेत ते तेलामध्ये फुटू शकतात, त्यामुळे लगेचच यामध्ये लाल तिखट घालायचं आहे किंवा चटणी घालायची आहे। त्याचबरोबर 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट किंवा पावडर टाकलेलं आहे व 1 चमचा खोबरं टाकलेलं आहे किसलेलं। याला मस्त असं हलवून घेऊयात। यामध्ये आपण इतर कोणतेही मसाले किंवा डाळ घालणार नाही। यामध्ये पाणी घातलेलं आहे व कोथिंबीर चिरून टाकायची आहे, त्यामुळे खूप छान वास येतो। याला मिक्स करून झाकून ठेवूयात। 10 ते 12 मिनिट याला शिजायला लागतील। यामधले पाणी पूर्णतः आटून घ्यायचं आहे। ते पाहू शकता मस्त असा कट आलेला आहे। आपण खूप कमी तेल वापरलं होतं तरीही ही आपली भाजी तयार आहे। पूर्णतः सुक्की भाजी करायची आहे, कारण आपण ती भाकरीवर वाढणार आहे। त्यामुळे जबरदस्त आपली दोडक्याची व चवळीची मिक्स भाजी तयार आहे। चवीला खूप छान लागते। यामध्ये आपण कोणताही मसाला वापरलेला नाही, एकदम साध्या पद्धतीने केलेली आहे। आता आपण काटभेंडीची आमटी पाहूयात। येथे मी भेंडी घेतलेली आहे, काटभेंडी आहे ही। आता आपण हिला चिरून घेणार आहोत। चिरताना थोडस काळजी घेऊन चिरायचं आहे, नाहीतर याचे काटे घुसू शकतात। जर तुमची भेंडी थोडी शिजून झाली असेल तर त्याची कणस काढून घ्यायची, नाहीतर आपण तशीच चिरणार आहोत। इथे थोडीशी भेंडी जून आहे, म्हटलं आपण त्याचं कणीस काढायचं। इथे मी कणीस काढून घ्यायचं आहे याचं। व इथे एक छोटीशी भेंडी आहे, ती कोवळी आहे, त्यामुळे आपण त्याला असंच चिरणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या भेंड्या तुमच्या असतील त्या चिरून घ्या। इथली भेंडी चिरून तयार आहे। थोडीशी कणीस आहेत व थोडी फोडे तयार झालेली आहेत त्याची। आता आपण याला नीट भाजून घेणार आहोत। भाजण्यासाठी येथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत। जास्त तेलाचा वापर येथे करायचा नाही, एकदम थोडंसं वापरा। तुमची जर भेंडी खूपच कमी असेल तर 1 चमचा तेल घाला। आता आपण भाजून घेणार आहोत। तवा छान तापला की गॅसची फ्लेम मीडियम करा व छान असं भाजून घ्या।
जेव्हा भेंडीवर छान असे डाग पडतील त्यावेळी तुम्ही गॅस बंद करू शकता. तोवर याला मिनिटच भाजून घ्यायचं. 4-5 मिनिट लागतात त्याला भाजायला किंवा थोडा जास्तही वेळ लागू शकतो. परतत राहायचं सतत. काही वेळानंतर तुमचे भेंडीचे जे दाणे असतात ते उडू लागतात. त्यावेळी समजायची भेंडी भाजल्या किंवा डागही पडतात भेंडीवर. कमीत कमी 5 मिनिट तर याला नीट असं भाजून घ्या. भेंडीला इथे डाग पडलेले आहेत छान व त्याचे दाणे आहेत त्यालाही डाग छान पडलेले आहेत. त्यामुळे आपण गॅस बंद करणार आहोत. आता गॅस बंद केलेला आहे. त्याला साईडला ठेवायचं. आता इथे भांडे ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालायचं. 5 चमचे तेलाचा वापर केलेला आहे त्यामुळे जब्बर असा कट येईल भेंडीला. यामध्ये लसूण ठेचून घातलेला आहे 1/2 चमचा. 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या आहेत. व इथे ज्वारीचं पीठ 2 चमचे घातलेलं आहे. किंवा तुम्ही बेसनचं पीठही वापरू शकता. यामुळे काय होते तर भेंडीच्या आमटीला चव येते. एक छान व दाटसरपणा येतो. इथे चटणी घातलेली आहे. चवीनुसार थोडंसं जास्त तिखट घाला. त्यामुळे काय होईल की खूप छान चव लागते भेंडीची. जास्त तिखट घातलं तरी एवढं तिखट लागत नाही आमटी झाल्यावर. नीट हलवून घ्यायचं. यामध्ये पाणी घालणार आहोत. 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या जेवढी तुम्ही आमटी करणार आहे त्यानुसार पाणी घालू शकता. व याला छान अशी उकळी काढून घ्यायचे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्ही ते ज्वारीच्या पिठाऐवजी पेजवणी असतं भातावरचं ते जरी वापरले यामध्ये तरी चालतं. त्यामुळे छान चव येते. छान उकळी आली की आपण यामध्ये भेंडी घालणार आहोत. आपण जी भाजून घेतलेली होती ते भेंडी आपण आधीच भाजून घेतलेली आहे त्यामुळं परत भाजायची गरज नाही. जर भेंडीचे दाणे खूपच जुन असेल किंवा भेंडी खूप जुन असेल तर ती भाजल्यावर थोडीशी चेचायची. त्यामुळे हे छान रस उतरतो आमटीमध्ये. पण ते कोहळे दाणे आहेत पूर्णतः त्यामुळे मी काही चेचलेलं नाही आहे. जर तुमची भेंडी जुन असेल तर तुम्ही तसंही करू शकता. पण छान भाजून झाल्यावर चेचायचं त्याला. यामध्ये एकदम थोडीशी आपण चिंच घालणार आहोत. जास्त चिंच घालायची नाहीतर आंबटपणा येऊ शकतो. एकदम जराशी घातलेली आहे. ऑप्शनल आहे. चिंच नाही घातली तरी एवढं काही होत नाही. जास्त फरक पडत नाही. याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत व शिजू देणार आहोत. 10-12 मिनिट लागतात. जास्त वेळ लागत नाही भेंडी शिजायला. आता आपण याला असंच शिजू देणार आहोत. एकदम छान असा कट आलेला आहे आमटीला. दहा 12 मिनिटांनंतर आपली भेंडी येते छान शिजली गेलेली आहे. तुम्ही चेक करू शकता. वर काढून थोडस चेक करायचं. 10 मिनिटांनंतर जर शिजली नसेल तर परत थोडा वेळ शिजवू शकता. इथे शिजली गेलेली आहे भेंडी. त्यामुळे आपण गॅस बंद करणार आहोत. आपली भेंडीची आमटी तयार आहे. यातील भेंडीचं कणीस आहे ते आपण भाकरीवर घालण्यासाठी वापरणार आहे पुढे. एकदम सोप्या पद्धतीने मस्त अशी काटे भेंडीची झणझणीत आमटी तयार आहे. आता आपण शेपूची व भोपळ्याच्या पानांची भाजी कशी करायची ते पाहूयात. त्यासाठी येथे शेपू घेतलेला आहे. तुम्ही फक्त शेपूचीही भाजी करू शकता. पण गौराईसाठी आपण यामध्ये भोपळ्याची पानेही वापरतो. त्यामुळे येथे ताजं शेपू घेतलेलं आहे. हे नीट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर भोपळ्याची पाने आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कोवळी पाने आहेत ही पूर्णतः. व त्याचबरोबर येथे चवळीची भाजीही घेतलेली आहे. पूर्णतः ऑप्शनल आहे. फक्त भोपळीची पानं व शेपूची भाजी केली तरी चालते. याला छान असं कट करून घेऊयात. येथे पाहू शकता सर्व नीट कट करून घेतलेलं आहे. आता याची आपण भाजी करणार आहे. एकदम बारीक बारीक कट केलेलं आहे. देठ घेतलेले नाही आहेत. त्याचबरोबर 10-12 लसूण पाकळ्या हिरवी मिरची 2 कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही ठेचाही वापरू शकता. डाळ घेतलेली आहे. मूग डाळ आहे. शेंगदाण्याचे मोठे दाणे ठेचून घेतलेले आहेत. व चवीनुसार मीठ. आता आपण इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 1-3 ते 4 चमचे तेल घालणार आहे. व
यामध्ये ठेचलेला लसूण घालणार आहे. लसणाची पेस्ट वापरायची नाहीये, ठेचून लसूण वापरायचा आहे, त्यामुळे खूप जबरदस्त चव येते. मीडियम गॅस ठेवायचा आहे व याला छान असं तेलात परतायचं आहे. खूप जबरदस्त खमंग सुटतो याचा. यामध्ये आता हिरवी मिरची टाकणार आहोत. याच्याऐवजी मिरची तुम्ही चेचूनही टाकू शकता. याला छान असं हलवून घेऊयात. त्यानंतर आता आपण यामध्ये आपण चिरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालणार आहे. भाजी कधीही चिरायच्या आधीच धुवून घ्यायची, चिरल्यानंतर अजिबात तिला धुवायची नाही. आता याला छान मिक्स करून घेऊयात. एक 2 मिनिट याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला भाजी आपली खूप जास्त दिसत होती, पण जसं जसं आपण मिक्स केलं आहे तशी ती कमी दिसायला लागली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व हलवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण आता मूग डाळ घालणार आहे 2 चमचे. तुम्ही डाळ वापरली नाही तरी चालतात. त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाणे मोठे असे ठेचून घातलेले आहेत. याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलंही घालू शकता. काही जण यामध्ये तांदळाची कणीही वापरतात. यामध्ये आता एक 1/2 वाटी पाणी घालणार आहे. जास्त पाणी लागत नाही भाजी शिजायला. भाजी 7 ते 8 मिनिटांमध्ये शिजते किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये शिजते. याला झाकून ठेवायचं आहे 5-6 मिनिट. 7-8 मिनिटांनंतर पाहू शकता आपली भाजी शिजलेली आहे. यामध्ये थोडंसं पाणी आहे, हे आटण्यासाठी गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. 1 मिनिटभरामध्ये हे पाणी आटून जातं व मस्त अशी आपली शेपूची सुक्की भाजी तयार आहे. चवीलाही खूप जबरदस्त लागते. गौराईला शेपूच्या भाजीचा मान असतो, त्यामुळे ही भाजी पहिल्या दिवशी बनवली जाते व भाकरीसोबत वाढली जाते. इतर भाज्या उपलब्ध नसल्या तरी शेपूची भाजी खूप महत्त्वाची आहे. आता आपण तांदळाची भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत. तांदळाची भाकरी याच्याऐवजी तुम्ही ज्वारीची भाकरीही बनवू शकता. येथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, याची आपण भाकरी बनवणार आहोत. त्यासाठी मध्ये येथे खोल खड्डा पाडायचा आहे. यामध्ये आता आपण पाणी इथे गरम करायला ठेवणार आहोत. 1 वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी गरम झालं की आपण पिठामध्ये घालणार आहोत. याला उत्तवणी म्हणतात. आता मस्त असं मळून घेणार आहोत. तुम्ही कधी तांदळाची भाकरी केली असेल तर तुम्हाला समजेल की तांदळाची भाकरी करताना पाण्याचा वापर थोडा जास्त होतो, कारण पीठ कठीण होतं जसं पाणी घालाल तसं. त्यामुळे थोडं जास्त पाणी घालून, गार पाणी घालून आपण याला मळणार आहोत. म्हणजे जे नॉर्मल घरात असतं पाणी त्यानं आधी असं मळून घ्यायचं आहे, मग नंतर पाण्याचा वापर करून मळून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घालत याला मळून घेणार आहोत. तुम्ही माशासोबत बाजरीची भाकरी सुद्धा ट्राय करू शकता, खूप छान लागते. किंवा ज्वारीची भाकरी केली तरी चालते. तुम्हाला ज्वारीची भाकरी बनवता येत नसेल तर आय बटनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला रेसिपीची लिंक मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. छान असे लहान गोळे करून घेणार आहोत. त्यानंतर असे हाताने थापायचे, थोडे फ्लॅट करायचे. भाकरी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. येथे तांदळाचं पीठ पसरवणार आहोत खाली व यावर छान अशी भाकरी थापून घेणार आहोत. आधी थोडी 1 हाताने थापायची आहे, नंतर आपण 2 हाताने थापणार आहोत. मस्त अशी भाकरी थापून तयार आहे. आता याला उचलून भाजून घेणार आहोत. एक 2 मिनिट झाले की याला आता पाणी लावायचंय. वरून गॅसची फ्लेम मोठीच आहे,
भाकरी पाजताना मोठ्या फ्लेमवर गॅस ठेवायचा. छान असं पाणी लावून घेणार आहोत व याला पलटणार आहोत. उलटण्यालाही पाणी लावायचं व पलटायचं, नाही तर चिटकू शकतं. आपण या भाकरीच्या कडात छान असं उलटण्यानं दाबून घेणार आहोत म्हणजे छान भाजल्या जातील. व याला असंच 3 ते 4 मिनिट भाजू देणार आहोत किंवा जास्त वेळही लागतो. इथे मस्त अशी भाकरी भाजली गेलेली आहे. आता तवा खाली उतरायचा आहे व आपण गॅसवर दुसरी साईड भाजून घेणार आहोत. यामुळे काय होतं, भाकरी खूप छान फुगते व खूप छान बनते. मस्त अशी फुगली गेलेली आहे भाकरी. छान असं भाजून घेणार आहोत. 1-2 मिनिट लागतात याला भाजायला. साईडनं कढाही छान अशा भाजून घ्यायची आहे. भाकरी आपली तयार आहे. भाजी व भाकरी तयार आहे. त्याचबरोबर आपल्याला भात व दही लागतं. एका भाकरीवर तुम्ही शेपूची, त्याचबरोबर आपण दोडका व दाण्याची मिक्स भाजी केलेली आहे ती घालायची आहे व भेंडीचं कणीस घालायचं आहे व पांढरा भात व दही याचाही मान असतो. अशा पद्धतीने पहिल्या दिवशीचा गौराईचा नैवेद्य आपला तयार आहे. त्याचबरोबर तुम्ही तळणी किंवा भजी यासोबत नैवेद्याला दाखवू शकता. पहिल्या दिवशीचा आपला गौराईचा नैवेद्य तयार आहे. कशी वाटली ही भाजी भाकरी रेसिपी सांगायला विसरू नका. आपण गौराईचा दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीचा नैवेद्यही घेऊन येणार आहे पुढच्या दिवशी. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत.